प्रतिष्ठापनेनंतर राम मंदिराच्या आतील दृश्य आली समोर साम टीव्हीवर ही खास दृश्य रामलल्लाच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ। अयोध्येत रामलल्ला विराजमान मोदींच्या हस्ते विधिवत पूजा करत प्रभु श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा। अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लांचं मनमोहक रूप विविध आभूषणांनी मूर्ती सजली मंदिराला हजारो फुलांची आरास। राम विवाद नाही समाधान आहे 22 जानेवारी 2024 नव्या कालचक्राचा उगम अयोध्येतील भाषणातून मोदींचं विधान। अयोध्येतल्या राम मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई तर शरयू घाट लाखो दिव्यांनी उजळला। नाशिकमधल्या काळाराम मंदिरात ठाकरेंकडून विधिवत पूजा तर गोदातीरी सहकुटुंब पूजा आणि महाआरती।